नमस्कार मैत्रीण तुमच्या चपात्या जर का कडक येत असतील किंवा फुगत नसणार तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम खास असा आहे गहू कोणत्याही प्रकारचा रेशन असो रेशनचा असो किंवा कुठलाही असो जर का मी सांगितलेल्या या पद्धतीने तुम्ही चपात्या केल्या तर तुमच्या चपात्या शंभर टक्के खात्रीने मी सांगते तुम्हाला चपात्या ह्या फुगणारच आणि अगदी मऊ लुसलुशीत लूश अशा चपात्या तयार होतील तुम्ही पाहू शकता सर्वच चपात्या अशा मऊ झालेल्या आहेत आणि पूर्ण लेअर जे आहे चपातीचे असे वेगळे झालेले आहे एकदम पातळसर अशी चपाती मी ही लाटून घेतलेली आहे आणि जास्त तेलाचाही वापर केलेला नाही जी आपली रोजचीच पद्धत आहे चपात्या बनवण्याची तीच पद्धत वापरून फक्त काही टिप्स मी या ठिकाणी सांगितलेल्या आहे त्या तुम्ही फॉलो करा तर दुसऱ्या दिवसापर्यंत सुद्धा चपाती अशीच मऊ राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चपाती योग्य प्रकारे करण्याबरोबरच चपातीचं जे पीठ आहे ते अगदी योग्य तयार करणे हे सुद्धा खूप असं गरजेचं आहे मऊ चपातीसाठी तर या ठिकाणी मी पाच किलो हे गहू घेतलेले आहे त्यासोबतच यामध्ये या गव्हामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे ते सोयाबीनचे दाणे तर एक मोठी वाटी भरून सोयाबीनचे हे दाणे घेतलेले आहे साधारण ग्रॅमने सांगायचं झालं तर दोनशे ग्रॅम हे सोयाबीनचे दाणे आहेत पाच किलो गव्हासाठी थोडे कमी अधिक जरी झाले तरी काही हरकत नाही तर घेतलेले एक वाटी सोयाबीनचे दाणे हे गव्हामध्ये मिसळून घ्यायचे आहे सोयाबीनच्या सोय दाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते शिवाय सोयाबीनच्या दाण्यापासून सोयाबीनच्या ज्या बिया आहे यापासून तेल तयार होत असते म्हणजे तेलगट पदार्थ सुद्धा सोयाबीनमध्ये असल्यामुळे चपाती जी आहे मऊ होते आणि चपातीला जास्त तेल न लावता चपाती छान फुकते आणि मऊ सुद्धा राहते अशा प्रकारे हे सोयाबीनचे दाणे गव्हामध्ये मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर हे जे गहू आहे आपल्याला गिरणीतून एकदम बारीक असं दळून आणायचं आहे पीठ तयार झालेलं आहे आता पुढच्या कृतीकडे वळूया तर एक परात घेतलेली आहे पीठ मळण्यासाठी त्यामध्ये पीठ चाळण्याची चाळण घ्यायची आहे आणि चपाती बनव नेण्यासाठी आपल्याला जे पीठ लागणार आहे ते आपल्याला चाळूनच घ्यायचे आहे म्हणजे पिठासोबत गिरणीतील काही कचरा येतो किंवा अख्खे गहू सुद्धा पिठामध्ये बऱ्याच वेळा येतात ते चाळून घेतल्यामुळे निघून जातात किंवा जाळसर जो कोंडा असतो तो काढून घ्यायचा आहे कोंडा तर तसं पाहिलं तर आपल्या शरीरासाठी खूप असा पौष्टिक आहे म्हणून तर आपल्याला हे जे गहू आहे चपातीसाठी एकदम बारीक असे दळून आणायचे आहे म्हणजे जास्त कोंडा निघणार नाही जाळ गहू जर का दडले जाळ पीठ दडलं तर यातला जाळस्त कोंडा निघतो किंवा चपाती कडक येते तर तुम्ही पाहू शकता पीठ हे अगदी बारीक दडून घेतल्यामुळे थोडासा कोंडा निघालेला आहे असलेला कोंडा हा काढून घ्यायचा आहे पुन्हा एक वाटी पीठ घेते तर मी या ठिकाणी तुम्हाला दोन वाटी पीठाच्या चपात्या पळून दाखवणार आहे तर आपल्याला जेवढ्याही चपात्या बनवायच्या ते आहेत तेवढं पीठ घ्यायचं आहे पण हे पीठ चाळूनच घ्यायचं आहे दोन वाटी घेतलेलं पीठ हे चाळून झालेलं आहे तर आता या पिठातील थोडं पीठ आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे प्लेटमध्ये आणि उरलेल्या पिठामध्ये मीठ टाकायचं आहे साधारण अर्धा चमचा एवढं मीठ टाकून घेतल्यानंतर हे जे मीठ आहे पीठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मळताना मात्र एकदम आपल्याला पाणी घालायचं नाही पिठामध्ये तर अशा प्रकारे अगदी थोडं पाणी घालायचं आहे पीठ पूर्ण हे मळून घ्यायचं आहे चपाती छान फुगण्यासाठी आणि मऊ लुसलुशीत येण्यासाठी पीठ परफेक्ट मळणे सुद्धा खूप असे गरजेचे आहे जर का आपण एकदमच पाणी घालून लगेच त्याचा गोळा केला पिठाचा आणि त्याची चपाती केली तर चपाती पाहिजे तशी चांगली येत नाही तर अशा प्रकारे जर का मैत्रीणं आपण पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मळत घेतलं तर हे जे तर पीठ आहे मस्त असं मळलं जाते आणि या पिठाची ही छान येते तर आपल्याला हे पीठ मळताना जास्त घट्टसुद्धा मळायचं नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही तर मिडियम असं मिडियम असं पीठ हे मळून झाल्यानंतर थोडंसं तेल घ्यायचं आहे अगदी थोडंसंच तेल फक्त बोट बुळून घेतलेले आहे त्या ते तेलामध्ये हे जे पीठ आहे मळून घ्यायचं म्हणजे ताटाला चिटकलेली कणिकसुद्धा पूर्ण निघते आणि जे आपण मळलेलं पीठ आहे जी कणिक आहे ती एकदम स्मूथ अशी होते अशी एखाद मिनटं मळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ही कणिक मडलेली आहे त्यानंतर काढून ठेवायची आहे आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी हे पीठ आपल्याला मुरत ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर आपण पाहूया आता चपात्यासाठी कणिक ही तयार झालेली आहे चपात्या बनवायला सुरुवात करूया चपातीसाठी आपल्याला पीठ लागणार आहे ज्या आपण आधीच चाळून घेतलेलं पीठ काढून ठेवलेलं होतं प्लेटमध्ये तेच हे पीठ आहे उंडा घ्यायचा आहे असं थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे हातालाही कणिक चिटकत नाही ज्या साईजमध्ये तुम्हाला चपाती बनवायची आहे त्या साईजचा उंडा घ्यायचा आहे तर असा मीडियम असा उंडा घेतलेला आहे पिठामध्ये बुडून घेते पिठामध्ये बुडून घेतलेला उंडा आपल्याला पोलपाटावरती ठेवायचा आहे त्यासोबतच चपात्या बनवण्यासाठी आपल्याला ते तेलसुद्धा लागणार आहे तर सुरुवातीला अशा पुरीच्या आकारामध्ये हे लाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात फक्त असे हे शेहे, चार बोटं बुडून घेतलेले आहे आणि त्यामध्येच ही चपाती मी तयार करत आहे घडी दुमडून घेतल्यानंतर अगदी थोडंसं पीठ टाकायचं आहे जास्त पिठाचाही आपल्याला वापर करायचा नाही आणि त्यानंतर घडी बंद करून ह्या घडीच्या कडा ज्या आहेत अशा दाबून घ्यायच्या आहे त्यानंतर चपातीची ही घडी आपल्याला पिठामध्ये बुडवायची आहे आणि लाटून घ्यायची आहे लाटताना मात्र अलगत लाटायची आहे चपाती ही अलगत लाटल्यामुळे चपाती छान फुगते आणि चपातीचे पूड जे आहेत ते मस्त असे वेगवेगळे बे होतात जर का चपाती अशी लाटताना दाबून लाटली तर ती चिवट होते परिणामी चपाती ही फुगत नाही आणि न फुगलेली चपाती कडक कडकसुद्धा लागते तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे ही जी चपाती आहे मी लाटून घेत आहे पूर्ण जो कडाचा भाग आहे काठाचा तो पूर्ण आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे तर एकदम खूप अशी पातळसर लाटत नाही जास्त सुद्धा नाही तर अशा प्रकारे मीडियम अशी चपाती ही लाटून घेतलेली आहे चपाती लाटत होते तोपर्यंतच गॅसवरती तवासुद्धा तापण्यासाठी ठेवून घेतलेला आहे गरम तव्यावरती चपाती शेकून घेऊ गॅसची फ्लेम मिडियम आहे मिडियम ते मोठी ठेवायची आहे लगेचच ही चपाती आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि लगेच आपल्याला चपातीला तेल लावायचं नाही तर तुम्ही पाहू शकतात अशी पलटून घेतलेली आहे एक वेळेस ही चपाती आणि तुम्ही पाहू शकतात मस्त अशी ही चपाती फुगत आहे अशी एक साइड ही पलटून शेकून झाल्यावरती त्यावरती आता थोडंसं आपल्याला जर का चपात्यांना तेल लावायचं झाल्यास तर थोडंसं अशा प्रकारे चपातीला तेल लावून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला एकच चपाती नाही तर भरपूर अशा चपात्या बनवून दाखवणार आहे म्हणजे तुम्ही सुद्धा पाहू शकतात तर एकच जी फुकते तीच चपाती मी तुम्हाला दाखवत नाही तर सर्वच चपात्या अशा छान या फुकणार आहेत चपाती ही शेकून झालेली आहे आणि पाहू शकतात एकदम मऊ अशी झालेली आहे आणि यामध्ये सोयाबीनचे दाणे टाकल्यामुळे चपाती तर मऊ येतेच पण दिसायलासुद्धा छान दिसते पांढरीसुद्धा दिसते आता मी ही जी चपाती आहे तुम्हाला अशा प्रकारे उघडून सुद्धा दाखवते फाडून आतमध्ये सुद्धा मस्त असे पूळ येतात चपातीला आणि एकदम पातळ लेअरची अशी ही चपाती आपली पहिलीही तयार झालेली ही। आहे ही जी चपाती आहे सकाळची चपाती संध्याकाळपर्यंत सुद्धा अशाच प्रकारे मऊ राहते तर मैत्रिणी सकाळची चपाती संध्याकाळपर्यंत एकदम मऊ आणि फ्रेश कशा प्रकारे राहील त्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे ती कशी घ्यायची त्यासंबंधीसुद्धा पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे त्याआधी पोळ्याचा डबा घ्यायचा आहे त्यामध्ये कॉटनचा कापड असा दोन रुमाल ठून घेतलेला धुण आहे त्यासंबंधी आपण पूर्ण डिटेल माहिती पूर्ण चपात्या झाल्यानंतरच पाहूया तर या ठिकाणी मी दुसरी चपातीसुद्धा लाटून घेतलेली आहे आधीच्या चपातीप्रमाणेच तर या ठिकाणी दुसरी चपातीसुद्धा मी तुम्हाला शेकून दाखवते तुम्ही पाहू शकतात मस्त अशी फुगत आहे तर या ठिकाणी मी आधी सांगितल्याप्रमाणे गहू कोणताही असो साधा तुम्हाला जर का रॅशनचा गहू मिळत असेल तर त्या गव्हामध्ये सुद्धा तुम्ही जर का सोयाबीन दाणे टाकले आणि अशा प्रकारे पीठ दळून आणून मळून चपात्या कराल तर तुमच्या चपात्या ज्या आहे त्यासुद्धा अशाच प्रकारे छान येतील मस्त फुगतील आणि मऊसुद्धा येतील दुसरी चपातीसुद्धा ही शेकून तयार झालेली आहे आता बाकीच्या काही चपात्या मी तुम्हाला शेकून दाखवते तोपर्यंत मैत्रीणनं तुम्हाला एक माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्याल आणि चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच आपलं हे देवदर्शन किचन ब्लॉग चॅनल तुम्ही पाहत असाल ला ला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल तर तुम्ही पाहू शकता सर्वच चपात्या ह्या ज्या आहेत त्या मस्त अशा पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत रंगही छान आलेला आहे आणि मस्त अशा मऊ झालेल्या आहे तव्यावरती अशा प्रकारे मी घडी करून घेते कारण मी घडी बनवूनच चपात्या ह्या डब्यामध्ये ठेवत असते थे। तर आता शेवटची चपाती आहे मी तुम्हाला लाटून दाखवते तुम्ही पाहू शकतात उंडा घेतलेला आहे पिठामध्ये बुडून घेते पोलपाटावरती ठेवायचं आहे लाटायचं आहे अजिबात मी चपात्यांना जास्त तेल लावलेलं ला नाही पुरीसारखं लाटून घेतल्यानंतर फक्त असे हे चार बोटं बुडून घेतलेले आहे आणि तेवढंच तेल फक्त आपल्याला लावायचं आहे पीठ जरी नाही टाकलं तरीसुद्धा आपली ही जी चपाती आहे मस्त अशी भुगणार आहे तर आता मी ह्या चपात्यामध्ये पीठसुद्धा टाकत नाही फक्त अशी ही दाबून घेतलेली आहे थोडीशी म्हणजे पूड व्यवस्थित होतील पिठामध्ये बुळून घेते आणि लाटून घेते लाटताना मात्र एकच आपल्याला लक्षात राहू द्यायचं आहे की अलगतच लाटायचं आहे जास्त असं दाबून किंवा जास्त असं प्रेशर देऊन ही चपाती आपल्याला लाटायची नाही अलगट लाटल्यामुळे काय होतं की ती तेल कमी लावलं तरी सुद्धा चपाती मस्त अशी फुटते ती चिवट होत नाही ना मस्त येते मग आता ही जी शेवटची चपाती आहे ती सुद्धा लाटून झालेली आहे तुम तुम हा, हा तुम हा, हा, तर तुमच्या आवडीनुसार तुमच्याकडे मोठ्या किंवा लहान किंवा मिडियम कशा प्रकारच्या चपात्या ह्या हव्या असतात त्यानुसार तुम्ही चपात्या ह्या बळून घेऊ शकतात चपाती लाटून झाल्यानंतर शेवटची चपाती तर मी तुम्हाला शेकून दाखवते तर या चपातीला मी तेल वगैरे काही लावत नाही जर का तुम्हाला तेल लावायचे नसले चपातीला तरी सुद्धा चपाती मस्त फुकते आणि मऊ राहते तेल लावता न लावता सुद्धा अशा प्रकारे चपात्या ह्या बनवून घेते शक्यतो मी चपात्यांना जास्त तेल वगैरे लावत नसते तुम्ही पाहू शकता शेवटची चपाती सुद्धा आपली ही बनवून तयार झालेली आहे तर सर्व ज्या चपात्या आहेत त्या अशा मी या डब्यामध्ये रुमालामध्ये ठेवून घेतलेल्या आहे अशा प्रकारे घडी करून आणि तुम्ही पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत ही चपाती आपल्या तयार झालेली आहे तर हीच नाही तर सर्वच चपात्या अशाच प्रकारे तयार झालेल्या आहेत तर अशा प्रकारे डब्यामध्ये कापड ठेवून घेतल्यामुळे तर पाणी सुटत नाही आणि खालची ज्या चपात्या आहेत त्या ओलसर होत नाही झाकतानाही वरतून आपल्याला हा कापड असा दुमळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग झाकण ठेवायचं आहे अशा प्रकारे चपात्या ठेवल्यामुळे त्या ओलसरही होत नाही त्यामुळे चपातीला चिकटपणाही येत नाही आणि जास्त वेळासाठी ती मऊ आणि गरमच राहते चला तर मग मैत्रीण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत ओम नम शिवाय आणि माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब केल्याबद्दल मी सुरेखा तुमची खूप आभारी आहे